काय करूया, आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. काय कोण तुम्ही? नाही, पुढच्या कार्यक्रमाकडे वळा पण मला घेऊन वळा. तुम्हाला घेऊन वळा म्हणजे तुम्हाला घेऊन वळायला तुम्ही आहे कोण? पण मी बाबूलाल मिश्री, हास्य सम्राट. बाबूलाल मिश्री हास्य सम्राट? हो, तुमचं कसं क्लोज अप हास्य सम्राट आहे तसं आमचं बाबूलाल मिश्री हास्य सम्राट आहे. नाही, बाबूलाल मला म्हणला तू जर हास्य सम्राट होणार असशील तर मी तुझा स्पॉन्सर. म्हणजे तुमचं कसं आहे ते, तुम्ही कसं करताय क्लोज अप हा 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 हास्य सम्राट, तसं आमचं ख्या 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 बाबूलाल मिश्री पचाक हास्य सम्राट. काय बोलताय तुम्ही, पचाक हास्य सम्राट वगैरे? आहो, आज फायनल आहे आमची. आज तुमचं फायनल होऊ द्या हो. मी पुढच्या वर्षीचा हास्य सम्राट आहे. म्हणजे झी मराठीने काय आधी स्पर्धा घेतली वाटतं? नाही का? तुम्ही कसे हास्य सम्राट होणार? आहो, आता आता स्पर्धा सुरू आहे, आता फायनल फायनल राऊंड सुरू आहे, आता आज ठरणार आहे हास्य सम्राट कोण आहे आणि ऑडिशन अजून बाकी आहेत पुढच्या. नाही नाही, असू द्या ना, आजचं तुमचं फायनल होऊ द्या, पण मी पुढच्या वर्षी भाग घेऊन पुढचा हास्य सम्राट होणारच आहे म्हणून तुम्हाला सांगा. मग त्याच्या रीतसर ऑडिशन आता येतील. हा, आता होणार आहेत ऑडिशन? नाही, आताच घ्या ना ऍडिशन माझी. हो, ऍडिशन नाही, ऑडिशन आता कशी? आताच घ्या ना ऍडिशन माझी. अहो, कार्यक्रम सुरू व्हायचा. कार्यक्रम सुरू काय, लोक बसलेले तिथंच घ्या ना ऍडिशन. मी सगळं करून दाखवतो. नाही, आता शक्य नाही. नाही जोशी, आता घ्या ना ऍडिशन. शक्य नाही, तुम्हाला सांगितलं. जोशी घ्या ना ऍडिशन. कळत नाही का तुम्हाला? ए, थोबाड फुडीन हे म्हणायला लागलो ऑडिशन तर काय रे शानपणा. हो, ही काय बोलायची पद्धत आहे का? मग मी असं एरवी नाही बोलत. माझं टाळकं सटकलं की थोबाडच फोडतो समोरच्याचं. असं तुमचं टाळकं नेहमी सटकत असेल? नाही नाही, माझ्या विनोदाला कुणी हसलं नाही की मी थोबाडच फोडतो समोर. माझं फार असं. बापरे, नायगावकर सावध राहा तुम्ही. नायगावकर? नाही नाही, नायगावकर कसं टेन्शन घेते. त्यांना हसवणार मी. हसवणार? आमची आई म्हणली, म्हणली त्या मिशावाल्या बुवाला हसून ये. आणि त्यांनी नारळ दिला तर नारळ आणि नारळवाली दोन्ही घेऊन ये. तुमचं नाव काय? नाही काय झालं, मागच्या टायमाला आमच्या गावातल्या एका पोऱ्याने भाग घेतला तुमच्या कार्यक्रमात, त्याला तुम्ही नारळ दिला. नारळ घेऊन गावात आलं आणि त्याला पोरगीच दिना कुणी. मग म्हणून नारळ नारळवाली पण. हो, असं तर नारळाबरोबर नारळवाली पण मिळायला लागली तर हारण्यासाठी स्पर्धा होती ते. नाही नाही, मस्करीचा भाग सोडा पण माझी ऑडिशन घेऊन टाका. ऑडिशन काय असं, इथं काय ऑडिशन नाही घेत आहे. घ्या ना जोशी, घ्या ना जोशी. काय 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 सादर करता तुम्ही? मला सगळं येतं. काय म्हणजे? हॉर्सिंग, स्विमिंग, डायसिंग, डान्सिंग, गॉन्सिंग, स्वॉन्सिंग. अहो, इथे फार जबरदस्त आहे मी. हसवण्याची स्पर्धा इथं. मग मी हसवतो ना. हॉर्सिंग डान्सिंग करून कसं काय हसवणार? मला कुत्र्याचा आवाज काढता येतो. बघायचंय हे पा, बारीक कुत्र बघायचं, दगड लागलेलं कुत्र. मोठं कुत्र बघायचं एवढं असं नाही करता येणार आपल्याला. कुत्र्यांचे आवाज नाही करता येणार. काय अहो, प्राणी अत्याचार कायद्याखाली आपल्याला अटक होईल. आपण कुठं अत्याचार केला? आवाज काढून आपल्या गळ्यावर अत्याचार होतो त्याचं काही नाही. असे आवाज काढले तर तो प्राण्यांवर अत्याचार ठरेल. नाही नाही, अत्याचार कुठं करतो? आपल्या नारड्याला अत्याचार होतो ना. नाही पण हे असं नाही चालणार. तुम्ही एखादा जोक वगैरे येत असेल. जोक जबरदस्त जोक सांग. जबरदस्त सांगा. सांगू? सांगा. इतका भारी जोक आहे. सांगा सांगा काय झालं. एकदा आचार्य आत्रे रस्त्याने चाललेले असतात. नाही नाही, आत्रेंचं नको. बरं, मग पु ल देशपांडे रस्त्याने चाललेले असतात. नाही, पुलंचाही नको. मग सचिन तेंडुलकर रस्त्याने चाललेले असतात. नाही, सचिनचा सुद्धा नको. मग मी रस्त्याने चाललेला असतो. हा, हे कसं असं ओरिजिनल सांगा, तुमचं असं सांगा. हा, याला काय ओरिजिनल अर्थ आहे? म्हणजे 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 दुसऱ्याचा विनोद आपला ओरिजिनल, आपलं नाव घालून ओरिजिनल होतो हे. हे म्हणजे दुसऱ्याच्या लेकराला आपला लंगोट घालायचा आणि मीच ह्याचा बाप आहे म्हणायचं, असं झालं ना. अहो, इथे कॉपीराईट ऍक्ट असतो, त्याच्या खूप भानगडी असतात म्हणून सांगितलं. हो, माझा फार भारी जोक आहे जोशी. हा सांग. एकदा काय झालं? काय झालं? असा रस्त्यावर चालत असतो. बर, वा, पुढं फार भारी जोक आहे. सांगा सांगा काय झालेलं असतं. काय? एकदा की नाही, मी असा रस्त्याने चाललेला असतो. रस्त्या फार फार जोक आहे जोशी. सांगा ना काय होतं. मी आहे ना रस्त्याने चाललेले असता. नाही नाही, नदीतनं चाललेला असतो. हा, एकदा मी नदीतनं चाललेला असतो. बर, हा, पुढं फार फार जोक आहे. पुढचं सांगा तुम्ही. काय होत? एकदा रस्त्याने चालत होता. रस्त्यातनं नदीतनं चालत होतात. चालत कसा नदीतनं? पोहत होतो. बर, पोहत. एकदा मी नदीत पोहत होतो. पोहत होता.
सांग राव आता काय पुढं फार पॉइंट जो काय सांगा ना पुढं सांगा काय होतं एकदा रस्त्याने चालत होता रस्त्याने नदीतनं चालत होता पोहत होता नदीतनं पोहत होतो आणि त्याच्या पुढं एक मासा येतो समोरून बर मासा लोक इतका असतील काही सांगा ना पुढे सांगा ना काय होत एकदम रस्त्याने चालला होता रस्त्याने नदीतनं चालला होता पोहत पोहत चालला होता तेवढ्यात मासा आला नाही मासा नाही मगर आली होती हो हो मगर बर मगर आली हा पुढे काय झालं मग एकदा काय पुढे फार पाच जोक आहे सांगा एकदा काय झालं मी रासान नदीतनं चाललो होतो नदीतनं चाललं पोहत पोहत तेवढ्यात मासा आला मासा नाही मगर आली मासाच आला हो हो मासाच आला मासा आला हा एकदा मी रस्त्याने पोहत चाललो चालला होता मग मासा आला मासा नाही मगर आली मगर नाही पुन्हा मासाच आला पुढे काय मासा गोल गोल फिरला माझ्या भोवती पुढे फार पॉश जोक आहे जोशी पॉश जोक आहे मला पुढचं सांगा काय झालंय आज तुम्ही रस्त्याने चालत होता रस्त्याने नाही तुम्ही नदीतनं चालत होता चालत नाही पोहत होतात मग तेवढ्यात मगर आली मगर नाही मासा आला मासा नाही परत मगर आली आणि मग काय झालं मासा आला गोल गोल फिरला मग मग मी माशाला पकडलं पुढं फार पॉश जोक आहे तुझी सांगा पुढे काय झालंय तुम्ही रस्त्याने चालला होतात मग रस्त्याने नदीतनं चालत होता चालत नाही पोहत होतात मगर आली मगर नाही मासा आला मासा नाही मगर आली मगर नाही मासा आला मासा गोल गोल फिरला तुम्ही त्याला पकडलं मग पुढं काय पुढं पुन्हा मगर आली ती आधीची पुढं फार पॉश जोक आहे तुझी सांगा सांगा पुढचा जोक सांगा मी काय झालंय काय झालंय एकदा तुम्ही रस्त्याने चालला होता रस्त्याने चालत नव्हता तुम्ही नदीतनं चालत होता नदीतनं नाही तुम्ही चालत नव्हता पोहत होतात मग पोहता पोहता काय झालं मगर आली मगर नाही पुन्हा मासा आला मासा नाही पुन्हा मगर आली मगर नाही पुन्हा मासा आला मासा गोल गोल फिरला तुम्ही माशाला पकडलं त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर मगर आली ना मगर तुम्ही घाबरला घाबरला तुम्ही रस्त्यावर आला रस्त्यावर तुमचे ते कुत्रे होते ना ओरडणार ते कुत्रे आले कुत्र्यांच्या मागणं तुमची आई आली आईच्या मागणं आचार्य आत्रे आले आचार्य आत्रेच्या मागणं पु ल देशपांडे आले पु ल देशपांड्यांच्या मागं कोणाला सचिन तेंडुलकर आला त्यानं बॉल असा हल्ला होता तो पुलांच्या डोक्यात पडला आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं तुम्ही त्याला घाबरून पळायला लागले मी काय केलं सचिनची बॅट घेतली तुझ्या टाळक्यात हल्ली कुत्र्या त्या काकानं सांगितला होता का असा जोक असा कधी जोक असतो का असा नाहीच आहे माझा जोक तेच म्हणायला लागलो मी तुम्ही काही सांगायला लागलात पुढं असा थोडीच आहे माझा जोक काय तुमचा जोक काय काय पुढचा विसरलो ना मी तुमच्या नादात चांगला एवढा पॉच जोक होता तर उभा राहा कसं उभा राहा चालता हो इकडून चालता हो कशामुळं काय हे असे काही जोक असतात का मग काय काम करता तुम्ही मी डोअर किपर आहे इथला इथला डोअर किपर तर मग गप जा तिकडून तुझं काम करणार जोक सांगायला कशाला आला मला एक सांगा जोक सांगणं महत्वाचं आहे का लोकांना हसवणं महत्वाचं आहे लोकांना हसवणं मग हसवलं का नाही मी लोकांना अर्धवट जोक सांगून का होईना मला काय अर्थ आहे तुम्ही काय सारखं डोअर किपरला बोलता तुम्हाला माहित आहेत का आमच्यातला एक डोअर किपर पडदे असा ओढत पुरा डोअर किपर तिथपासून सुरू झाला आणि केवढा मोठा नट नट सम्राट झाला हास्य सम्राट झाला माहित आहे तुम्हाला कोण मग विनोदाची टूर घेऊन असा महाराष्ट्रभर निघाला आणि हमाल दे धमाल करीत सगळ्या महाराष्ट्राला ज्यांनी खदा खदा हसवलं येड लावलं पण अचानक स्वर्गाचं दार बिघडलं आणि त्याला वर जावं लागलं आला का लक्षात कोणचं आवली येते आलं माझ्या लक्षात मग तुम्ही लक्षा मामाबद्दल बोलताय लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल मग नाही नाही माझं चुकलं माझं चुकलं मी तुम्हाला अंडर एस्टिमेट केलं मग काय माणसाच्या मनात इच्छा असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर माणूस कुठूनही कुठेही पोहोचू शकतो हा पण काय करा ना तुम्ही पुढच्या वेळेला याल ना तर ना जोक नीट पाठ करून या आता ऑडिशनच्या तारखा जाहीर होतील ना त्या बघा आपण नीट जोक पाठ करून या कळलं का लक्ष मामांचा आदर्श ठेवता का नाही ते कधी विसरायचे नाही ते मेहनत करायची का नाही तशी तुम्ही मेहनत केली पाहिजे 16 डिसेंबरला स्मृती दिन आहे त्यांचा हो मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे तर आमच्या या हास्य सम्राटच्या टीम तर्फे झी मराठीच्या टीम तर्फे महाराष्ट्रातल्या त्या खऱ्या खुऱ्या आवलियाला हास्य सम्राटाला मनापासून सलाम.